गुरुवार को क्राइम ब्रांच के यूनिट एक ने MIDC क्षेत्र में पेट्रोलिंग के दौरान एक गुप्त जानकारी के आधार पर एक व्यक्ति को जानलेवा हथियार के साथ गिरफ्तार किया। क्राइम ब्रांच यूनिट एक ने MIDC क्षेत्र में पेट्रोलिंग करते दौरान क्राइम ब्रांच को एक गुप्त सूचना प्राप्त हुई कि हितेश गिरिकुंजे MIDC क्षेत्र में एक पिस्तौल और 4 राउंड के साथ एक जगह पर रुका हुआ है। क्राइम ब्रांच ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस सूत्रों के अनुसार हितेश गिरिकुंजे ने जानलेवा हथियार एक ट्रक चालक से खरीदा था। पुलिस ने आरोपी के पास से देसी बनावट वाले पिस्तौल और 4 राउंड को जब्त कर लिया है, जिसकी कुल कीमत 36,000 रुपए बताई जा रही है। आगे की जाँच पड़ताल क्राइम ब्रांच के यूनिट एक द्वारा की जा रही है। माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार ज्या वाढलेल्या घरफोड्या आहेत त्या अनुषंगाने युनिट 1 पथक MIDC हिंगणा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की एक व्यक्ती आहे जो पिस्टल आणि 4 राऊंड घेऊन एका ठिकाणी थांबलेला आहे। तर त्या बातमीवर निल्डो MIDC परिसरात आम्ही त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 4 राऊंड्स प्राप्त झालेले आहेत, त्याच्याकडे जप्त करण्यात आलेले आहेत। ते त्याने एका ट्रकवाल्याकडून विकत घेतल्याचं सध्या तरी तो सांगत आहे। आणि ते राऊंड त्याने पिस्टल का विकत घेतलं आणि तो त्याचा काय वापर करणार होता किंवा पुढे काय करणार होता का किंवा कुणाला विकणार होता का, तर त्या अनुषंगाने पुढील तपास समांतर तपास गुन्हे शाखाही करत आहे आणि त्या आरोपीला सध्या MIDC पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे। तर MIDC पोलीस स्टेशनही त्याचा तपास करत आहे।